बेस्ट मधून प्रवास करताना फोनवर बोलताना किंवा मोठ्याने व्हिडिओ किंवा गाणी ऐकताना आता प्रवाशांना सावधान राहावं लागणार आहे, कारण त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते. सध्या बेस्टने एक नवीन नियमावली काढलेली आहे, त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेले आहे की जर तुम्ही फोनमध्ये मोठ्याने बोलत असाल फोनवरती किंवा मग मोठ्याने व्हिडिओ किंवा ऑडिओ बघत असाल तर तुमच्यावरती कारवाई ही केली जाऊ शकते. नहीं, ज्यादा आवाज में करेगा तो तकलीफ आएगा ना. बराबर. अगर स्लो में करता तो कोई तकलीफ नहीं है, लेकिन अगर ज्यादा आवाज में चिल्ला कर करेगा तो बाजू वालों की तकलीफ तो आएगा ही. बराबर है, योग्य है, निर्णय योग्य है. स्वतः देखील आता हेडफोन वरती व्हिडिओ बघताय. मी नेहमीच हेडफोन वरतीच बघतो, मोठ्याने बघतच नाही. सहप्रवाशाला त्रास होऊ नये आणि गर्दीमध्ये आवाज मोठा ठेवायला लागतो जर हेडफोन नसतील लावायचे. तर हेडफोन लावले की कमी आवाजात आपण स्वतःला पाहिजे ते बघू शकतो. म्हणून सबदर काही कारवाई नाही झाली पाहिजे, कारण फोन आला तर कोणी फोन उचलू शकतो ना. अर्जंट काम असतं कोणाचं, काही मेसेज येतात. फोन आता कसं इमर्जन्सी झालेलं आहे, प्रत्येकाला फोन आता फोनाशिवाय कोणीच नाही. सगळं डिजिटल झाले म्हटल्यावर फोन हा कंपल्सरी पाहिजे. त्याच्यामुळे फोनवर असलं तर कारवाई कसं होणार. ते कसं आता पेशंट आहे म्हटल्यावर ते आवाज पण कमी पाहिजे जरा. त्याच्यामध्ये कसं प्रत्येकाने पण सांभाळून बोललं पाहिजे ना, लिमिटेड. कारण कसं ही वैयक्तिक गाडी नाही, पर्सनल गाडी नाही. ही गाडी कशी आहे, सार्वजनिक आहे म्हटल्यावर त्याचं लिमिटेड झालं पाहिजे. ते कसं आहे, प्रवासी जर एखादा थकलेला असतो, टेन्शनमध्ये असतो, विचार करत असतो, तर एअरफोन त्यांनी लावावा आणि हळू आवाजात बोलावं. दुसऱ्या प्रवाशांना त्यांनी त्रास होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी. किंवा 5 मिनिटांनंतर बोलावं, थोड्या ट्रेनमध्ये बसमध्ये थोड्या वेळानंतर त्यांनी बोलावं. एअरफोन लावावा, एअरफोनचा वापर करावा किंवा हळू आवाजात बोलावं. काही व्हिडिओ बघतात, क्लिप बघतात, तर दुसऱ्या प्रवाशांना. बरोबर. इमर्जन्सी असं. हा हा हा. कधी कधी लोकांचा आवाज वाढतो, त्यांना मोठ्याने बोलावं लागतं. हेडफोन देखील नसू शकतो. असं असताना सरळ सोट कारवाईचा भडका उचलणे हे योग्य वाटतं का तुम्हाला? ते तर गव्हर्नमेंट आपलं काय ठरवेल त्याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यावरती आपण काय बोलू शकत नाही. इमर्जन्सी असेल तर आपण फोनवर हळू आवाजात बोलावे, जेणेकरून दुसऱ्या त्रास होऊ नये. एवढंच मला योग्य वाटतं. बेस्टचं असं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांना अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या, ज्यामध्ये प्रवाशांनी सांगितलं होतं की अनेक सहप्रवासी जे असतात ते फोनवरती मोठ्याने बोलतात, त्यासोबतच अनेक जण मोबाईलवर असताना मोठ्याने गाणी ऐकतात आणि व्हिडिओ बघतात. आणि हे सगळं होत असताना त्यांना त्याचा त्रास होतो. अनेकदा प्रवाशांची समजूत घालून देखील ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात, त्यामुळे दोघांमध्ये खटके उरतात आणि अशा तक्रारी वाढत असल्याचं बघता आता बेस्टने ही नवीन नियमावली काढलेली आहे. बेस्टच्या सगळ्याच बसेसमध्ये, मग त्या बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या असो किंवा कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या खाजगी बसेस होतो, या सगळ्या बसेसमध्ये ही नवीन नियमावली लागू असेल. बेस्टच्या जवळपास 3,500 बसेसचा ताफा आहे, जो मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि मीरा भाईंदर या परिसरामध्ये रोज धावतो. लाखो प्रवासी या बसेसने प्रवास करतात आणि या सगळ्यांना ही नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे. बॉम्बे पोलीस ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होईल असं देखील स्पष्ट केलेलं आहे की जरी ही नवीन नियमावली लागू करण्यात आली असली तरी देखील तक्रार प्राप्त झाल्यास सुरुवातीला प्रवाशांची समजूत घातली जाईल आणि जर कोणी अडून दाखवलं तरच त्यांच्यावरती कारवाईचा भडका उचलला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन खरातसह सचिन गाड, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.